राज्यात पावसाची काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांमधून. बातमी पुण्यात नाही, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलंय. पुण्यातल्या मुख्य रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं. पुण्यातल्या फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर अक्षरशः पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे फर्ग्युसन रस्ता हा खरं तर उंच भागात आहे आणि तरी देखील इथं पाणी साचल्यानं पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलंय. यामुळे मात्र महानगरपालिकेच्या ड्रेनेज साफसफाईचा पुन्हा मुद्दा चर्चेत आलाय. दुसरीकडे येरवड्यात नगर रस्त्यावरही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील बसलाय. पाऊस आणि वारा एकत्र आल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल अक्षरशः उडून गेली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातनं व्हायरल होतोय. या मुसळधार पावसानं पुण्यात दोन ठिकाणी झाडं कोसळली आहेत. मंगळवार पेठ आणि रास्ता पेठ इथं झाड कोसळल्यानं कार, रिक्षा आणि बाईकचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यातील येरवड्यात रिक्षावर झाड पडलं आणि यात रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय. येरवड्यातील रामनगर भागात ही दुर्घटना घडली आहे. पुण्यात दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पावसानं काही ठिकाणी झाडं कोसळली आहेत. येरवड्यातही एक झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं एका रिक्षा चालकाला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्यावरची चेंबर्स ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरातील नानापेठ तसंच नानापेठेत असाच प्रकार पाहायला मिळालाय. चेंबर ओव्हरफ्लो झाल्यानं त्यावरील झाकण अक्षरशः उडू लागलं होतं. त्याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुण्यात झालेल्या पावसाचा मर्सिडीज बेंचच्या सीईओंनाही फटका बसलाय. मात्र सीईओंच्या मदतीला रिक्षा धावून आल्यानं त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. 1.5 कोटींची कार सोडून मर्सिडीजचे सीईओ श्वेंक यांनी चक्क रिक्षातनं प्रवास केलाय. त्यानंतर त्यांनी स्वतःच इंस्टाग्रामवर हा अनुभव शेअर केलाय. मुसळधार पावसानं पुण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मर्सिडीज बेंझ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक मर्सिडीज एस क्लास गाडीनं प्रवास करत होते, मात्र ते पुण्याच्या वाहतूक कोंडीत पुरते फसले. रायगड जिल्ह्यात पावसानं जोरदार धुमाकूळ घातला. दक्षिण रायगडमध्ये महाड पोलादपूर तालुक्यात धुवाधार पाऊस बरसलाय. जिल्ह्यात संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं, त्यामुळे विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मुसळधार पाऊस यात बरसला. जनजीवनावरही या पावसाचा परिणाम जाणवला. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. तब्बल तासभर चाललेल्या या मुसळधार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पावसानं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. येवला शहरासह तालुक्यातील धुळगाव, पाटोदा, कातरणी यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र परत एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा धास्तावलाय. सतत पडत असलेल्या पावसानं परत एकदा नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. सांगलीतल्या जत तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय. शेगावमध्ये मुसळधार पावसानं शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. काशलिंगवाडीत उभ्या पिकात पाणी साचलंय. या पाण्यामुळे पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. धुळ्यातील कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. पावसामुळे बोर, डाळिंब, लिंबू, चिकू, सीताफळाच्या बागा भुईसपाट झाल्यात. तर अनेक शेतकऱ्यांनी लावलेला भाजीपाला पाण्यात वाहून गेलाय. वेचणीला आलेला कापूसही भिजल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जेजुरीमध्ये गुरुवारी संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धांदल उडाली आहे. पाऊण तास बरसलेल्या पावसानं शहरात पाणीच पाणी झालं. नागरिकांची दाणादाण जेजुरी गडाच्या पायरी मार्गाला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात जो प्रभाव तयार झालाय, त्यामुळे राज्यात दुपारनंतर पाऊस बरसतोय. सध्या होत असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही, परंतु निर्माण झालेल्या स्थितीमुळे तो पाऊस बरसतोय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख
म्हणजे